हॅलो, नमस्कार. मी श्रद्धा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजचा वार आहे शनिवार आणि आत्ता वाजलेले आहेत बरोबर 4:15 होऊन गेलेत, 4:30 होत आलेले आहेत. आणि आत्ता हे जे मागे कपडे दिसत आहेत तुम्हाला ते मी आवरायला घेणार आहे. आणि कपडे वगैरे आवरणं म्हणजे जी संध्याकाळची रुटीन जी असते आपली ती ह्या कपड्यांपासून चालू होते. कपडे काढायचे, घड्या वगैरे करून ठेवायच्या आणि मग तिथून पुढे सगळी कामं. आणि तर आता लवकर आवरायला घेणार आहे कारण संध्याकाळी जायचं आहे बाहेर, 6:15-6:30 निघणार आहे. तर आता पटापट कामं आवरून घेते आणि तर भेटते मग तुम्हाला. संध्याकाळचं रुटीन म्हटलं की असंच कपडे आवरणं, भांडी लावणं, घरं झाडणं ही आपली संध्याकाळची रुटीन असते. तर इथूनच जनरली सगळ्याच लेडीजची रुटीन चालू होते. आणि माझं तर असंच चालू होतं की जे सकाळचे कामं आवरलेले असतात ते सगळं संध्याकाळी म्हणजे 4 पुन्हा जसे जिथल्या तिथे सगळं लावून ठेवण्याचा, कपडे इकडे इकडचे धुतलेले कपडे जागच्या जागी ठेवणे, भांडे लावणे, असं सगळंच आवरायचं असतं. तर आज सकाळी मी बरंच असं किचनावर साफ केलेलं होतं, म्हणजे जे किचन ओटावर पसारा तर नाही आहे, मला जेवढे लागतात तेवढे मी भांडेच इथे किचन ओटावर ठेवलेले आहे. पण हे जे कप वगैरे जे लावलेलं आहे मी ते स्टँड, तर ते सगळं असं धूळ झालेली होती त्याच्यावर. तर म्हटलं हे सगळे कप वगैरे काढून व्यवस्थित घासून आणि स्टँड देखील धुवून वगैरे घेऊ. आणि एवढे कप लागत नाही पण मग कोणी पाहुणे वगैरे आले की सारखे आत काढावे लागतात, त्यामुळे मग इथेच असे अडकून ठेवलेले असतात. तर हे सगळं मी असं आज सकाळी खूप असं किचन धुतलं होतं सर्व. आणि भांडे देखील खूप होते, मग ते मी सर्व आता 4 सर्व लावून घेणार होती. कारण की पसारा आवरून कुठे जायचं म्हटलं की पसारा आवरून गेलं की कसं मग उशीर जरी झाला तरी काही टेन्शन नसतं. आणि आपण पण असं थोडं निवांत असतो का मग आपल्या मनामध्ये जर पसारा ठेवून गेलं तर मग आपल्याला असं वाटतं अरे घरी जाऊन पुन्हा काम आवरायचं आहे, आपलं हे काम बाकी, आपलं ते काम बाकी. त्याच्यामुळे मग असं काम वगैरे आवरून गेलं ना का आपलं आपण जिथे जाणार असतो तिथे तिथला प्रोग्राम वगैरे पण आपण व्यवस्थित असं एन्जॉय करू शकतो, आपलं अर्धे लक्ष असं घरी राहत नाही. त्यामुळे मग असं सर्व आवरून कुठेही जायचं ठरलं तरी मग मी असं सर्व आवरून घेते. आणि तिकडून आल्यानंतरही आपल्याला आपलं सगळं आवरलेलं घर बघायला देखील खूप चांगलं वाटतं, म्हणजे टेन्शन राहत नाही का बापरे आता आलं आहे एवढं पसार आवरायचं, यायला लेट पण होऊ शकतं, कधी लवकर पण येऊ शकतो. पण साहजिक आहे कुठेही जाऊन आलं की थोडंफार दमल्यासारखं होतं, थकवा येतो, मग राहिलेली कामं करायचं देखील खूप असा कंटाळा येऊन जातो. आणि तीच कामं परत दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं म्हणजे मग दुसऱ्या दिवशीची पण कामं, आदल्या दिवशी रात्रीची पण कामं, असा लोड तो आपल्यावरच येत असतो. त्यामुळे मग जिथे जायचं तिथे थोडं 5-10 लेट पण मग घरातला पसारा आवरून गेलेलंच फार असं बेटर असतं असं मला तरी वाटतं. मग इथे माझे भांडे वगैरे लावून झाले, आधीचे भांडे लावले आणि मग 4 जे आपण दुपारी जेवण वगैरे करतो त्याचे देखील भांडे पडतात. जास्त नसतात, ताटं वगैरे तर असतात पण मुलांचे टिफिन वगैरे ते सर्व घासून ठेवावे लागतात. पुन्हा आपला चहाचा टाईम होतो, मग मी भांडे घासत होती आणि मग आई इथे चहा ठेवत होत्या आमच्या, मग चहा ठेवला एका बाजूला आणि आम्हाला जायचं पण होतं. तर सो पटापट आवरायचं होतं सर्व आणि थोडासा स्वयंपाक करून जायचं होतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही जाणार होतो आणि पप्पा येणार नव्हते, तर मग थोडासा स्वयंपाक देखील पप्पांसाठी करून ठेवायचा होता. मग इथे असं सर्व आवरून घेतलं फटाफट आणि मग स्वयंपाकाला लागणार होते. तर भांडे वगैरे घासून घेतले की ऑब्व्हियसली की सिंग घासणं हे आलंच, तर सिंग घासावंच लागतं. मग इथलं सगळं असा पोर्शन स्वच्छ वगैरे करून घेतला आणि म्हटलं आता मग लावूया स्वयंपाकाला. मग म्हटलं स्वयंपाकाला लागायच्या आधी इथे चहा झालेला होता, आईने चहा ठेवलाच होता तुम्ही बघितलं होतं. तर मग इथे चहा वगैरे घेतला आणि मग तेवढे भांडे घासून झाले नाही तर लगेच इथे कप वगैरे आलेलेच होते, चहाचं पातेलं आहे सगळं, बाकी परत म्हणजे भांडे जमा झाले आणि मग ते देखील आवरून घेतलं. आवरून घेतलं आणि मग म्हटलं आता भांडे स्वयंपाकाला लागू. तर इथे सिंकची ना मधली जी जाळी असते ना तिचा नट का काहीतरी निघून गेलेला होता, ढिल्लं झालं होतं, ते अगदी माझ्या हातामध्येच आलं होतं. मग इथे ते आले आणि त्यांनी मग ते सिंकची जाळी देखील लावून घेतली दिली आणि मग आता सगळं आवरलं, किचन ओटा थोडा पुसून वगैरे घेतला आणि मग मी स्वयंपाकाची तयारी, जसं आपलं संध्याकाळचं रुटीन चालू होतं कपडे काढणे, धुतलेले घड्या करून ठेवणे, तसे स्वयंपाकाची जनरली तयारी होते सुरू होते ती कुकर लावण्यापासून. वरण भात वगैरे आपण जे पण काही लावतो कुकरला ते, तर माहिती इथे फक्त भात लावायचा होता, वरण नव्हतं लावायचं. तर मग ही आपली बेसिक तयारी, म्हणजे आपण जिथे स्वयंपाकाला स्टार्ट करतो तेव्हा आपण सगळ्यात आधी कुकरच लावतो, म्हणजे कुकर लावायचा एका बाजूला, एका बाजूला भाजी करायची आणि मग पोळ्यांचं पीठ मळायचं
पोळ्यांचं पीठ भिजेपर्यंत मग भाजी करायची आणि मग भाजी शिजत आली शिजत कुकर होतो तोपर्यंत लगेच पोळ्या लाटून घ्यायच्या, ही अशी जनरली स्वयंपाकाची तयारी असते. तर म्हटलं आता इथे कुकर वगैरे लावून घेऊ आणि मग पोळ्या वगैरे करायला घेऊ. तर मी ते कुकर लावताना मग एक प्रॉब्लेम असतो की आपण जे कुकरमध्ये बेसला जाळी टाकतो खाली, तर मग तिथे असं त्या वाफेने खालचा कुकर आपला बेसमधला मधला कुकरचा बेस जो काळा होतो, मग तो न होण्यासाठी मी इथे वापरते असे नेहमी वापरते लिंबू पावडर वापरते ज्याला सायट्रिक ॲसिड देखील म्हणतात. मग इथे 2-3 दाणे जरी टाकले ना तर कुकर अगदी स्वच्छचा स्वच्छ राहतो. इनकेस तुम्हाला कधी घाई असली कुकर जर ना तुम्हाला घासता नाही येणार, जसं आज मला घाई होती आणि कुकर घासून जाईल असं मला माहीत नव्हतं का मी कुकर घासून जाईल म्हणजे भांडे घास होतात की नाही घासून, मग तुम्ही फार असे फार यूज होतं ते जे सायट्रिक ॲसिड लिंबू पावडर जे असते ना त्याने कुकर अगदी स्वच्छचा स्वच्छ राहतो खाली, अजिबात काळा होत नाही काहीच होत नाही. आणि त्याने काही म्हणजे ते बेसला असतं त्यामुळे ते अशी जेवणामध्ये उतरल्याची देखील अशी काही भीती नसते, त्यामुळे मग मी हे न चुकता न विसरता बेसला ते सायट्रिक असे 2-3 दाणे जरी टाकले तरी त्याच्या आंबटपणामुळे कुकर अगदी स्वच्छ तसाच्या तसा राहतो. म्हटलं आता कुकर लावून झालं आहे तर मग आता पप्पांसाठी 4-5 पोळ्या पण करायच्या होत्या, तर मग इथे म्हटलं थोडंसं कणिक भिजवून घेऊ. आणि लहान मुलांचं कसं असतं ना बाहेर गेलं की ते एवढं पोटभर जेवण करत नाही, तर म्हटलं आता थोडंसं 1-2 पोळ्यांचं कणिक एक्स्ट्रा भिजवून ठेवू आणि म्हणजे लागलंच समजा घरी आल्यावर कोणाला भूक वगैरे तर मग लाटून घेता येतील आणि किंवा मग एक्स्ट्रा करून ठेवता येतील असा मी विचार केला स्वतःचाच. आणि मग इथे कणिक मळायला घेतली तर मग कणिक वगैरे मळून घेऊ म्हटलं आणि मग 4-5 पोळ्या पण करून घेऊ. तर मग असं माझं चाललं होतं सगळं असं स्टेप बाय स्टेप आवरायचं काम. आणि मग एवढं झालं की म्हटलं मग परत तयारी करायची. आणि आपल्याला लेडीजला म्हटलं की थोडा वेळ लागतो सगळंच तयारी करायला. ड्रेस कसा असा पटकन वेअर केला जातो तशी साडी पटकन वेअर केली जात नाही, त्याच्यातल्या त्यात रोज साड्या घालत नाही त्यामुळे त्या कधीतरी घालायच्या ठरल्या की थोडा वेळ लागतो. तर मग ही आधीची कामं जी असतात ना ती फार अशी प्रॉपर होणं महत्त्वाचे असतात आणि अशी वेळच्या वेळी म्हणजे पटापट त्या टायमिंगला आपल्याला जरा जास्त पटापट करावी लागतात. आता आपल्याला पुढचं माहीत असतं की आपल्याला बाहेर जायचं आहे, त्याच्यामध्ये घरातले पण घाई करतात का आवरा पटापट आवरा, लेडीजला तर करतातच करतात. माझ्यासोबत होतं असं नेहमी की मी घरातली कामं करता करता माझ्या तयारीला खूप उशीर होऊन जातो आणि मग घाईघेत आवरून मग मला निघून निघावं लागतं. मग आता पीठ वगैरे मळून झालं आणि मग इथे पटकन म्हटलं 4-5 पोळ्या करून घेऊ. आणि भांडे काही नव्हते, फक्त पीठ मळलं त्याचं छोटंसं घमेलं होतं, म्हणजे मी छोट्या घमेल्यांमध्येच मळते, जास्त असलं तरी घमेलातच मळते. मोठं जास्त पीठ मळायचं असलं की माझ्याकडे थोडं मोठं घमेलं आहे आणि 4-5 पोळ्या करायचे जरी ठरलं तरी माझ्याकडे असं छोटंसं घमेलं आहे, तर मग मी ज्या घमेल्यामध्येच पोळ्यांचं पीठ मळते म्हणजे जेणेकरून आजूबाजूला पीठ सांडत नाही. मग इथे पटापट पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि मग म्हटलं आता आईंना विचारूया तयारी करायची की नाही आवरायचं की नाही. म्हणजे 5:30 वाजले होते म्हणजे मला हे सगळं आवडतं, घरात झाडू मारून कपडे वगैरे काढून भांडे घासून असं सगळंच आवडतं, तो स्वयंपाक वगैरे करता करता मला 5:30 वाजले होते. मग मी झाल्या पोळ्या आणि मग मी आईंना विचारायला गेली. तर आता इथे आहे ना सगळा स्वयंपाक झाला, मी 5 पोळ्या केल्या भात लावला जसं तुम्ही बघितलं आणि मेथीची पातळ भाजी 3 वाजता सुयोगसाठी केली होती पण त्यांनी एवढी काही खाल्लीच नाही म्हणजे, आणि बटाट्याची पण भाजी होती तर त्यांनी बटाट्याचीच भाजी खाल्ली. तर मग मेथीची पातळ भाजी होती, मग आई म्हणे राहू दे आता पप्पा ती खातीलच, मग भरपूर होती भाजी म्हणून मग मी फक्त पोळ्या आणि भात लावला आणि होते ते भांडे वगैरे सगळं आवरलं. आता 5:45 वाजत आले, आता मी विचारते आईना तर तयारी करायची का, तर विचारते आणि तयारीला लागते. मग आई हो बोलल्या होत्या आवरायला, मग इथे मी ही साडी घालून जाणार होती, सिम्पलच होती म्हटलं आवरू. आता आम्ही निघालो आहे, आता अशी रेडी झालेली आहे मी. चाललेलो आहे
आम्ही आता पोचलो इथे, तर हे बघा दाखवते मी एक मिनिट। तर इथे आम्ही पोचलेलो होतो आणि वास्तुशांतीला आम्ही गेलेलो होतो। तर हा होता बंगलो आणि इथे आजूबाजूला खूप आवाज होता, तर मी व्हॉइस ओव्हर द्यावा लागला मला। तर हा होता घराचा एंट्रन्स, आईने एंट्री केलेली आहे आणि मी आधी आलेली होती घरामध्ये। तर अशा प्रकारे इथे पूजा वगैरे झालेली होती सर्व सकाळीच, आणि मग इथे खूप असे सारे पाहुणे वगैरे सगळेच असे होते, आणि खूप असं सुंदर असा बंगलो होता आणि खूप छान असं फुलांचं डेकोरेशन वगैरे, रांगोळी, सगळी फुलांची रांगोळी होती। तर हा बंगला आता घरू मधूनच असा जिना वगैरे होता जायला, आणि इथे देवघरासाठी, ही देवघरासाठी केलेलं होतं त्यांनी एंट्रन्सला। तर खूप छान अशी फुलांची सजावट केलेली होती आणि किचन पण इतकं सुंदर होतं, अगदी लेटेस्ट याचं होतं सगळं, खूपच छान असं काम केलेलं होतं बंगल्याचं। अगदी ते हे किचनचा स्टोर रूम होता आणि त्या स्टोर रूममध्ये हे सगळं असं त्यांनी थोडं थोडं अरेंज केलेलं होतं। तर अजून शिफ्ट झालेले होते पण सगळं सामान आणलेलं नव्हतं, ते हे असं त्यांनी थोडं थोडं सामान लावलेलं होतं। तिथे तुम्ही बघू शकता ते चमच्यांचे सेट वगैरे खूप असं छान लावलेलं होतं। तर मी असं सगळं घर फिरले, सगळे बंगला बघत होते, पूर्ण बंगला सगळेच पाहुणे वगैरे बघत होते। तर हे होतं किचन, किचन पण खूप सुंदर केलेलं होतं त्यांनी, आणि सामान असं जास्त आणलेलंच नव्हतं, जे त्यांना पूजेसाठी जेवढं लागणार होतं तेवढंच सामान त्यांनी आणलेलं होतं। आणि फर्स्ट फ्लोअरला गेल्यावर हा होता बाहेरचा व्ह्यू, त्यांच्या इथेच जवळ गार्डन होतं, तर इथून वरतून खालचा व्ह्यू खूप छान दिसत होता। आणि हे सगळे बेड त्यांनी, तीन मजली बंगलो होता हा, आणि फर्स्ट सेकंड आणि थर्डला टेरेस होती, थर्डच्या वर टेरेस होती, तसे फर्स्ट सेकंड थर्डला बेडरूम काढलेले होते। तर हे बेडरूमचा व्ह्यू आणि हे अटॅच टॉयलेट बाथरूम, ते इथे शौर्य शूटिंग करत होता, मी त्याला नको नको म्हणत होती, पण तो सगळ्या याचं बंगलोची शूट करत होता, जेणेकरून आमचा देखील बाथरूमचं काम बाकी आहे, तर मग त्यामुळे ते बाथरूमची तो आयडिया घेत होता आणि बाथरूमचे शूट जास्त करत होता। आणि बंगलोला मधूनच लिफ्ट होती येण्याजाण्यासाठी, तीन मजल्यासाठी, तर तो लिफ्टमध्ये जाऊन देखील शूट करत होता। तर लहान मुलं म्हटले की त्यांना अशा गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट असतो आणि वेगळं वाटतं त्यांना, त्यामुळे त्याने मला असं खाली उभं राहायला लावलं होतं आणि तो चाललो होतं वर जाऊन खाली, असं म्हणजे फार इंटरेस्टिंग वाटत होतं त्याला। आणि मग त्याने असं छान शूट केलं। इथे त्या ज्या ब्लू साडीवाल्या ज्या ताई दिसत आहे तुम्हाला, त्या डॉक्टर आहेत आणि त्यांचा हा बंगलो आहे आणि त्यांच्या वास्तुशांतीला आम्ही गेलेलो होतो। ते इथे थोडासा दिसतो आहे त्यांचा फोटो। तर हा होता त्यांच्या मेन हॉलचा व्ह्यू, तो खूप छान डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी। तर आणि हे पिंक शर्टवाले जे दिसत आहे ते त्या ताईंचे हजबंड आणि तेसुद्धा डॉक्टर आहेत, तर डॉक्टरांचा बंगला तुम्ही म्हणू शकता। मग आम्ही घर वगैरे फिरलो आणि मग आम्ही जेवायला गेलो सगळेजण। तर बफे डिनर होता आणि असं होतं जेवण, तर जेवणसुद्धा खूप छान होतं, तर छान असं कॅटरिंगचं वगैरे खूपच छान सुविधा होती, छान होतं जेवण पण, अगदीच सुंदर टेस्टी होतं, जास्त स्पायसी नाही काही नाही, खूपच छान होतं। आणि हे सगळं असं बंगल्याच्या समोरच त्यांनी सगळं अरेंज केलेलं होतं। मग आम्ही जेवण वगैरे केलो आणि मग आम्ही घरी आलो। तर आम्ही आत्ताच घरी आलेलो आहे, पाहुणे 10 वाजलेले आहेत, खूप छान होतं घर, तुम्ही जसं बघितलंच असेल आता व्हिडिओद्वारे, तो खूपच छान असा बंगला होता, डॉक्टरांचा बंगला होता तो, तर खूप छान होतं, खूप जेवण वगैरे कसं खूपच सुंदर होतं सर्व। तर येता येता आम्ही आईस्क्रीम घेऊन आलो आणि आता मी यांच्यावर आईस्क्रीम खाणार आहे। तर आजचा व्लॉग आता मी इथेच संपवते आहे। तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला जर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय।